हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी राजाच्या कृपेने वरुण राजाने टेंडरचा पाऊस पाडला. मुख्यमंत्री शिंदेंची आदित्य ठाकरेवर टीका. खर्चा निकालो मोर्चा ही प्रवृत्ती. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. मातोश्री एक ते मातोश्री दोन पर्यंतचा प्रवास अभिमानास्पद. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आठवला. कोरोनातील ठाकरेंच्या चांगल्या कामाचं भाजपला पोटशूळ होतं म्हणून भाजपनं शिंदेच्या तोंडून भाषण करून घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचा सुनील प्रभू यांचा पलटवार. आम्ही तिजोरी नाही तर रस्ते साफ करतो. बीएमसी घोटाळ्यावरून शिंदेचा ठाकरेंना टोला. एकीकडे लोक मरत होते दुसरीकडे हे पैसे खात होते. माझं कुटुंब माझी जबाबदारी टेंडर सोयऱ्यांच्या घरी जनतेनं फिरावं दारोदारी. मुख्यमंत्री शिंदेची टोलेबाजी. टेंडर प्रकरणात महत्वाचं प्यादं रोमिन छेडा. रोमिनला 270 कोटींची 57 कंत्राटं दिली. मुंबई पालिकांमधील घोटाळ्यांवरून शिंदेचा ठाकरेंवर हल्लाबोल. मुंबईतून हिऱ्यांचा एकही उद्योग बाहेर गेला नाही. देशातला सर्वात आधुनिक ज्वेलरी पार्क मुंबईत उभारणार. जीएसटीतही सवलत देणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती. ड्रग्ज प्रकरणी 24,000 जण अटकेत. आताच्या सरकारची ड्रग्जवरची मोठी कारवाई. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर निवडणुका होणार नाही. मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. जरांगेंनी थोडी श्रद्धा सबुरी ठेवावी. 1 मार्च नंतर आचारसंहिता लागणार. कुठेही मराठा आरक्षण अडकवणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. मी कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. आमच्यापेक्षा गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं गरजेचं. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. सलीम कुत्तासोबतच्या बडगुजर यांच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओतील फार्म हाऊस बडगुजर यांच्या नातेवाईकांचे सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीतून माहिती समोर. शिंदेच्या आरएसएस मुख्यालयाच्या भेटीवरून सत्ताधारी पक्षांमध्ये नव्या चर्चेला तोंड. शिंदेच्या रक्तात आरएसएसची विचारधारा. भाजप नेते प्रवीण दरेकरांच्या विधानाने नवी चर्चा. संघ मुख्यालयात येण्यासाठी विचार गुंडाळावे लागत नाही. अजित पवार गटाच्या अनुपस्थितीवर दरेकरांची प्रतिक्रिया. तर बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर होतो रेशीमबागेत नाही. मिटकरींचं भाजपला उत्तर. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा दिल्लीत होईल. ठाकरे पवार दिल्लीत जाऊन 31 डिसेंबरच्या आत फॉर्म्युला ठरवतील. संजय राऊतांकडून स्पष्ट. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दोन्ही गटाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण. 10 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे राहुल नार्वेकरांसमोर आव्हान. विधानसभाध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष. सहकारी संघामार्फत खरेदी केलेल्या गाईच्या दुधासाठी 5 रुपये अनुदान देणार. 1 जानेवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत डीपीडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार. राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा. दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी मुकेतील 4 जागा सरकारच्या ताब्यात. 5 जानेवारीला जागांचा लिलाव होणार. ताबा मिळाल्यावर एसआरएमधील घरं 10 ऐवजी आता 5 वर्षानंतर विकता येणार. गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची मोठी घोषणा. देशाच्या विरोधात बोलल्या शिक्षा. मॉब लिंचिंगला फाशी. 3 फौजदारी सुधारित कायदे लोकसभेत मंजूर. कोरोनाच्या जेन1 व्हेरियंटचा धोका वाढला. राज्यात आज 14 नवे कोरोना रुग्ण. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 45 वर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी.